मी 2016-17 सालापासून बांबू लागवडीविषयी उत्सुक होती माझ्याकडे, आणि त्याच्यासाठी मी पूर्वी अभ्यास करावा म्हणून मी महाराष्ट्रामध्ये जी काही जुने मंडळी आहे, बेडेकर सर असतील, विनय कोलते असतील, अरुण वांद्रे असतील, अजय ढोलके असतील, डॉक्टर राणे, ह्या सर्वांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या, त्यांच्याकडनं सगळं समजून घेतलो, कुठल्या जाती मराठवाड्यासाठी कुठल्या चांगल्या असतील आणि भविष्यात औद्योगिक उपयोग किंवा कुठल्या उपयोगासाठी कुठली प्रजाती निवडावी, आणि हे सगळं समजून घेतल्यानंतर मी 2018 सप्टेंबरमध्ये अजय ठाकूर सरांकडनं काही 7-8 जाती सुरुवातीला आणल्या आणि त्या इथं माझ्या शेतावरती लागवड केल्या. त्याच्यानंतर मी मागच्या वर्षी महाराष्ट्र नॅशनल बांबू मिशन ह्या बोर्डाने मला एक 28 जाती दिल्या. अशा एकूण माझ्याकडे 34 जाती आज आहेत माझ्या फार्मवरती, आणि ते मागच्या वर्षीच्या 34 जाती आता 1 वर्ष पूर्ण होईल त्याच्या लागवडीला. आणि ह्या जे काही 8 जाती आहेत, 28 जाती सॉरी मागच्या वर्षीच्या, आणि ह्या 8 जाती जी ठाकूर सरांनी दिल्या होत्या, ह्या मी 2 वर्षापूर्वी लागवड केलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये हे टुल्डा ही त्रिपुरामध्ये येणारी जात आहे, निमभरीव आहे, आणि आपल्याकडे जसं मानगा येतो त्याचे सिमिलर कॅरेक्टर्स असलेली एक जात आहे, आणि ह्याचा उपयोग अगरबत्ती उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे मी ह्याचा प्रयोग माझ्या शेतावरती केला, आणि तो प्रयोग मला आता यशस्वी झाल्यासारखा वाटतो, कारण मागच्या वर्षातली जी काही 5-6 फुटी होत्या त्याच्यानंतर ह्या वर्षी माझ्याकडे 8-10 फूट नवीन कोंब आलेले आहेत, आणि त्याचे जे काही इंटरनोड डिस्टन्स आहे तोही चांगला आहे 1 फुटापेक्षा. या पेराची सर लांबी किती असेल असं वाटते तुम्हाला? हे आता 1 फुटाचं पेर आहे, जसजसं वय होईल तसतसं हे 2 फुटापर्यंत पेरं पडेल, त्याच्यामुळेच हा अगरबत्तीमध्ये मागणी आहे, आणि थोडासा सॉफ्ट वूड आहे पूर्ण लांबी हा निघून. लांबी, आणि आज पाहिलं तर साधारण 20 फुटापर्यंत उंची चालू वर्षीच्या शूटची गेलेली आहे. मी आता माझ्या बांबू सेटअपमध्ये जी काही 36 व्हरायटी लागवड केलेली आहेत, मी काय सगळ्यात सांगणार नाही, मला जी काही मराठवाड्यासाठी योग्य वाटत आहेत आणि उपयोग होतील शेतकऱ्यांना करण्यासाठी, अशा 5-6 जातीचं थोडक्यामध्ये मी माहिती देईन. ते तुम्हाला असं वाटतं की ह्या जाती उपयुक्त उपयुक्त आहेत, आहेत हा अन्य जाती आहेत पण हा तो कमर्शियली किंवा एक हो, आपण काही कुंपणासाठी, काही जिथं नाला बंडलिंग आहे नदी काठेला तशा काही जाती आहेत, काही काटेरी आहेत, काही बगर काट्याचे ह्या साऱ्या कमर्शियल जाती आहेत, आणि काट्याच्याही चांगल्या जाती आहेत, तेही कमर्शियल वापरात येऊ शकतात. पण बिलकुलच ज्यांच्याकडे पाणी नाही, हंगामीच पाणी आहे, उन्हाळ्यात पाणी नाही, तर त्यांनी काट्याच्या जाती लागवड केल्या तर त्यांनी निश्चिंत राहायचं आहे, एकदा बेट चिटकला तर तो कधीही मरणार नाही, वाळला उन्हाळ्यात तरी तो पावसाळ्यामध्ये फुटून येणार, आणि बाकी ज्यांच्याकडे पाण्याची सामान्य उपलब्धता आहे त्यांनी कमर्शियल जाती बरोबर काट्याचे घ्यावे. पाण्याची ओढ लागल्यामुळे हा जी पिकं वाळली जातात पूर्ण नुकसान होते हा त्याच्यामध्ये होत नाही. ऊसाचे 2 वर्षाला तुम्हाला ऊस मोडावा लागतो दुष्काळ पडल्यास, बांबूचं पीक ही काढायची गरज पडत नाही. 40 वर्षापर्यंत तुम्हाला सातत्यानं ऊन पाऊस कमी जास्त असलं तरी उत्पादन देतो. एक दुसरी एक जात आहे, फार सुंदर जात आहे ही ऑलिवेरी म्हणून, हा खूप भरीव बांबू आहे, याला काटे नसतात आणि फुटीची संख्याही तुम्ही पाहाल तर जवळपास 7-8-10 फुटी चालू हंगामामध्ये आलेले आहे त्याच्या, आणि हा सरळ जातो. टोमॅटो किंवा द्राक्ष बागामध्ये ह्या काटेचा बऱ्यापैकी उपयोग होऊ शकतो. नाही नाही हे फुटवे जरी असले तर जे जी जुने फाटे आहेत मागच्या वर्षीचे त्यालाच आहेत. आता तुम्ही पहा, फुटवे जरी असले तर हे बंच टाईप आहेत, असं लांब हा शूट हा ह्याला शूट खूप निघत आहेत. आता पहा ना, मागच्या वर्षीचे 3-4 शूट आहेत आणि चालू वर्षी आणखीन 6 शूट निघालेले आहेत, आणि ह्याची काठी जर पाहिली तुम्ही तर पूर्ण भरीव आहे जवळपास. हे तुम्ही मी कट केलेले पाहिलं ना तर हे भरीव आहेत हा. कुठल्या कामासाठी जास्त हे टोमॅटो द्राक्ष बागांसाठी फार चांगली जात आहे मराठवाड्यात ह्याचा हो 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 हे पडून राहणारी काठी नाही,
100% विकणार आणि हे मार्केट काठीच आहे. हा ह्याचा एक दुसरा फायदा आहे, फर्निचरला वापरू शकता ना, जिथं मानवेल वापरला जातो भरीव काठी म्हणून तिथं हा वापरला जाऊ शकतो. आणि ह्याचं एक विशेष वैशिष्ट्य, हा ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याचा क्लंप हा एकदम कॉम्पॅक्ट राहतो, त्याच्यामुळे तुम्ही एकरी 600 जरी रोप लावले ह्याची तरी चालत. घन लागवडीसाठी हा उपयोगी आहे. आणि ह्याचे पानं छोटे आहेत, ह्याला पाण्याचं स्थान सहन होतो, पानावरती समजतं की ज्या जाती पाण्याचा ताण सहन करतात त्या छोट्या पानाचे असतात. थोडस ह्याच्यापेक्षा तुलडाचं पान मोठं आहे, तर तुलडाला निश्चितच ह्याच्यापेक्षा पाणी जास्त लागणार. हे साधे साधे गोष्टी आहेत जे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात इथं पाहिल्यानंतर सांगता येतात. हा म्हणजे हा हा पानाचे पानाच्या रोंदीवरनं पाणी किती लागतं ते. हा म्हणजे जमीन आपली कशी आहे, हा ह्या पण गोष्टी मॅटर करतात. कुठल्या जमिनीवर कुठल्या म्हणजे पाणी उपलब्ध कशी, जमीन कशी, त्याच्यावरती कुठली. हे बघा आता हे आजच तो जवळपास 35-40 फुटाला गेलेला आहे दुसऱ्याच वर्षामध्ये. बघा आता ह्याच्यातले 6 शूट 4 शूट तर 5 शूट गेलेवर. नाही मग कसं होतंय की आपण 3 वर्षापण जे उत्पन्न घेणार आहोत ना, हा ते लवकर देणारच आहे. हो लवकर देणार, म्हणजे आता हे आणखी 2 वर्षाला टोमॅटो साठी काढू शकतो आपण. तुमचं बेट बघितलं असं वाटलं की बाबा तिसऱ्या वर्षानंतर हमखास उत्पन्न देणार, वाट बघायची गरज नाही. तिसऱ्या म्हणजे चौथ्या वर्षापासून घ्यायला हरकत नाही, कारण त्याची मॅच्युरिटी झाली तर ती काठीची किपिंग क्वालिटी वाढते. हा मानवेल आहे, ज्याला इंग्लिशमध्ये स्ट्रिक्टस म्हणतात. प्रामुख्याने हा मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व सगळीकडे दिसतो. पण जी पूर्वी जी मराठवाड्यामधला जो मानवेल आहे तो सरळ जाऊन पुन्हा आडवा होतो. थोडासा हा गडचिरोलीचा मानवेल जो आहे त्याचं सीडपासून बनवलेलं रोप आहे ते. आणि गडचिरोलीचा मानवेल हा सरळ जाण्याची एक त्याची एक वृत्ती असल्यामुळं तो सरळ जातो, आपल्या मानवेल सारखा आडवा पडत नाही, त्याच्यामुळे ह्याची हार्वेस्टिंग सोपी जाते. म्हणजे नाही नाही हा सरळ जातो गडचिरोलीचा. आणि बघा तुम्ही आता हे 2 वर्षाचं आहे, आज ह्याचं जाडी किती झालेली आहे, हा मुठीत मावेल एवढी जाडी झालेली आहे. हा म्हणजे हा एक वर्ष दुसऱ्या वर्षाचा कोंब आहे, हा पहिल्या वर्षीचे हे कोंब आहेत. आणि याच्यामध्ये आता 3-4 कोंब आलेले आहेत. तसंच सर बऱ्याच ठिकाणी बघितलं मानवेल, तर तो असा कमी उंचीमध्ये जसा आडवा पडतो. नाही तो तो त्याच्यामध्ये काही व्हेरियंट आहेत, बाकी जी काही आपल्याकडे कोकणात किंवा मराठवाड्यात जी काही सीड येतं तो त्याला ते पर्जन्यमान जिथं कमी आहे त्या भागातला जो बांबू आहे तो पाऊस आहे तोपर्यंत वर चालतो आणि पुन्हा आडवा होतो. पण तेच गडचिरोली भागातलं जे सीड आहे तिकडे पर्जन्यमान जास्त असल्यामुळं तो सरळ जायची सवय. अंगभूत गुण आता अंगभूत गुण हा आता आपण तो आणलाय आपल्या भागामध्ये, कारण आपण आपल्याकडं तसंच वाढतोय, त्याला थोडस पाण्याचा सपोर्ट देणं आवश्यक आहे. म्हणजे आपण जिथं पाण्याची उपलब्धता आहे तिथं. हा आणि नसेल तरी मानवेल हा मरत नाही, मानवेल हा 100% जिवंत राहतो एकदा लागवड केला. आता मला सांगा मानवेलचा जास्तीत बायोमास म्हणून उपयोग होतो. नाही मानवेल हा भरीव काठी असल्यामुळं फर्निचरमध्ये खूप मागणी आहे त्याची. म्हणजे कसं समजलं बायोमास किंवा ज्याला आपण हे म्हणतो, नाही काठी म्हणून ह्याची मागणी जास्त आहे. बायोमाससाठी तुम्हाला बालकुवा किंवा दुसऱ्या काही जाती आहेत ह्याच्यासाठी. पण प्रामुख्याने बालकुवा बायोमाससाठी प्रिफर केला जातो. ह्याचेही जी काही साईड फांद्या वगैरे आहेत हे सगळे बायोमासला जाऊ शकतात. कारण एकंदरीत सगळा पसारा पाहता ह्याचंही 20 टनापर्यंत एकरी उत्पादन भेटू शकतं. आणि मराठवाड्यामध्ये 20 टन हे सुद्धा पुष्कळ झालं. आणि बायोमास म्हणून जरी विकलं तरी 5 रुपये किलोनं जरी विकलं तरी 1 लाख रुपये ही शाश्वत होतात, जे की कुठल्याही पिकाचे होऊ शकत नाहीत. आणि दरवर्षी हा दरवर्षी ह्याच्यातली काही काठी विकावी काही बायोमासला जावा असं एकंदरीत 1 लाख रुपये ह्या जातीपासून निश्चित उत्पादन भेटू शकते. म्हणजे ती सरळ आली ती द्यावी, बाकीचं हा काही काठी म्हणून विकला तर तुम्हाला 2 लाखापर्यंत जाता येईल. जसं की तुलडा काठी म्हणून जाऊ शकतो,
मानगा काठी म्हणून जाऊ शकतो. मानग्याचंही मला शंका होती मानगा येईल का नाही, पण मानगाही माझ्या इथं फार छान येतोय. त्यालाही 5-5, 6-6 शूट निघालेले आहेत बस 1 वर्षाच्या बेटाला. हां मी ते दाखवेन पुढे तुम्हाला. म्हणजे कोकणात जास्त, कोकणात भोर भागामध्ये सगळीकडे वेगवेगळ्या नावानं ओळखला जातो. त्या हवामानाच्या प्रमाणात हे पण थोडंसं कॅरेक्टर्स पण त्या भागामध्ये चेंज झालेले आहेत. आता बघूया आमच्या इथं तर त्याचे काही गुण बदलतील काही काळानंतर आल्यानंतर. आधी काळ गेल्यानंतर हे दोन बेट सर मॅलेकोना बेसिफेरेचे आहेत. हे मोनोपोडल बांबू आहे. हा एका ठिकाणी असा येत नाही, त्याचे शूट पुढे येऊन एक 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 बांबू असा येत राहतो. हा गुवाडुआ आहे. हा कन्स्ट्रक्शनमध्ये सर्वात स्ट्रॉंग बांबू असा समजला जातो. सगळ्यात म्हणजे स्ट्रॉंग असं ह्या बांबूला समजलं जातं. पर्याय हा सळईला पर्याय. तसंच हा लॉन्जिस्पॅथिस फार सुंदर बांबू आहे. हा पोकळ बांबू आहे. त्याची पानाची रुंदी हा मोठा होतो आणि याचा इंटरनोडही चांगला आहे. हा मॅटसाठी चटईसाठी फार उपयोगी बांबू आहे. तसेच हे मेंबरॅनिस आहे. ह्या जी काही जाती आहेत हा मल्टिप्लेक्स आहे. व्हेरिगेटेड मल्टिप्लेक्स ग्रीन असंच एक 10-12 बेटं मल्टिप्लेक्सचे आहेत. सर शोभेसाठी वापर. हां शोभेसाठी. हे 10-10 फुटापेक्षा उंच जात नाही त्याचे बांबू. हां हो मी ते त्याला ते असे हां तसं बनव आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे बागेमध्ये. हो पर बांबूला लागवडीचा फायदा बागेमध्ये काय आहे की इतर कुठल्याही वनस्पतीपेक्षा हा कार्बन सगळ्यात जास्त घेतो आणि सगळ्यात जास्त ऑक्सिजन देतो. मग इतर कुठल्याही लागवड करण्यापेक्षा ही ऑर्नामेंटल म्हणून बांबूची मल्टिप्लेक्स. लोकांना बागेत जायचं असतं जे ऑक्सिजन मिळवायचं फ्रेश व्हायला, तर बांबू ते जास्त चांगलं काम करतं. हो.